भारतात आधुनिक तंत्रज्ञान आणण्यामागे आणि या तंत्रज्ञानाच्या धोरणात ज्यांची फार मोठी भूमिका आहे ते म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी। राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 साली झाला। त्यांचे जन्मस्थान हे मुंबई आहे। त्यांच्या वडिलांचे नाव फिरोज गांधी व आई श्रीमती इंदिरा गांधी ह्या आहेत। त्यांच्या पत्नी सोनिया गांधी व दोन मुले राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ही आहेत। त्यांचा मृत्यू हा 21 मे 1991 साली झाला। राजीव गांधी यांचा जन्म मुंबई येथे 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला। वडील फिरोज गांधी आणि आई इंदिरा गांधी यांचा ते मोठा मुलगा आहेत। सुरुवातीचे शिक्षण हे डेहराडून येथील प्रसिद्ध दून शाळेत झाले। उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनच्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या इम्पेरियल कॉलेजमध्ये गेले। 1965 साली तेथून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले। लंडनमध्ये शिकत असताना त्यांची ओळख सोनियांसोबत झाली। 1968 मध्ये त्या दोघांनीही पारंपरिक पद्धतीने विवाह केला। त्याच वर्षीपासून पायलटची नोकरी करू लागले। पुढे 23 जून 1980 रोजी जेव्हा लहान भाऊ संजय गांधी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला त्यावेळी आई इंदिरा गांधी यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून राजकारणात पाऊल ठेवले। आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासूनच राजकारणाचा वारसा मिळाला असल्यामुळे त्यांना राजकारण अवघड गेले नाही। 1981 साली अमेठी मतदारसंघातून निवडून आले आणि संसदेचे दार त्यांच्यासाठी उघडले। 31 ऑक्टोबर 1984 ला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली। त्यावेळी मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या होत्या। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजीव गांधी यांनी त्याच दिवशी पंतप्रधान पदाची शपथ घेतली। ते भारताचे 9वे आणि भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान बनले। राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची 1984 ची सार्वजनिक निवडणूक झाली। इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली, पण इंदिराजींच्या हत्येनंतर लगेच 2 महिन्यांनी सार्वजनिक निवडणुका झाल्या। या निवडणुकांचे नेतृत्व हे राजीव गांधींकडे होते। 1984 ला डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला अभूतपूर्व असे यश मिळाले। काँग्रेसने 508 जागांपैकी 411 अशा विक्रमी जागा मिळवल्या आणि काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत विराजमान झाला। या निवडणुकीत काँग्रेसला इंदिरा गांधीच्या मृत्यूच्या सहानुभूतीचीही किनार होतीच। त्यानंतर ते 1985 मध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही झाले। सत्तेत आल्यानंतर राजीव गांधींची विज्ञान तंत्रज्ञान या बाबतीत भूमिका स्पष्ट केली होती। ज्यावेळी दूरसंचार तंत्रज्ञानावर त्यांनी चांगला भर दिला। राजीव गांधींनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय भविष्यात भारताला आधुनिकतेकडे नेणारे होते। राजीव गांधी स्वतः पायलट असल्यामुळे ते टेक्नोसेवी होते। जवाहरलाल नेहरूंनी IIT ची स्थापना केली होती। इंदिरा गांधी यांचं सरकार असताना त्यांच्याच प्रयत्नातून 1983 साली IT कंपन्यांच्या अनेक कठोर नियमात शिथिलता आणली, उदाहरणार्थ मदरबोर्डच्या आयात शुल्कात सूट इत्यादी। याचा बराच फायदा IT कंपन्यांना झाला। पुढे त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर त्याबाबतीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेच। भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम याची निर्मिती देखील त्यांच्याच कालखंडात झाली। अनेकदा अमेरिकेकडे महासंगणकाची मागणी केली, पण अमेरिकेने तंत्रज्ञान सुरक्षेचे कारण देऊन त्यांना नेहमी नकारच दिला, पण हा नकार त्यांच्या जिव्हारी लागला। महासंगणक निर्मितीच्या उद्देशाने 1988 साली CDAC या संस्थेची स्थापना पुण्यात करण्यात आली आणि त्याचे नेतृत्व डॉक्टर विजय भटकर यांच्याकडे देण्यात आले आणि अथक परिश्रमातून तयार झाला भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर, त्याचे नाव परम ठेवण्यात आले। या भविष्यात या क्षेत्रातील अनेक दारे उघडण्यात आली। राजीव गांधी यांनी इतरही क्षेत्रात चांगले निर्णय घेतले। दूरसंचार माहिती तंत्रज्ञान धोरणात त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले। त्यावेळी त्यांनी सॅम पित्रोदा, PA देवधर, N शेषाद्री आणि TH चौधरी यांच्यासह अनेकांना सोबत घेतले। पुढे त्यांच्यावरील लागलेल्या बोफार्स घोटाळ्यामुळे 1990 मध्ये ते सत्तेत राहण्यास अपयशी ठरले। 21 मे 1991 ते तामिळनाडूतील पेरंबुदूर एका सभेसाठी गेले असता तेथे
LTTE या संघटनेने मानवी बॉम्बचा स्फोट घडवून आणला. त्यात राजीव गांधींसह 15 जणांना प्राण गमवावे लागले. आधुनिक भारतामध्ये त्यांचे योगदान आपण कधीच विसरू शकणार नाही. त्यांना 1991 साली मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सोनिया गांधी ह्या दोन मुले राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह राजकारणात सक्रिय आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व आनंदी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.